हाय स्टूडेंट्स, पा आपण इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स हा चैप्टर सुरू केला होता। यस्टरडे वी हैव फिनिश्ड द थ्योरी पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर चैप्टर आणि टुडे इट इज द 10th लेक्चर। आज आपला 10वा लेक्चर आहे आणि या लेक्चर मध्ये मी लगेच त्याचे प्रॉब्लेम्स पण उठवून टाकणार आहे। पा लक्षात घ्या, तर वी आर गोइंग टू सी द अनसॉल्व्ड प्रॉब्लेम्स फ्रॉम युअर बुक। सगळ्याचे सगळे अनसॉल्व्ड प्रॉब्लेम मी सोडवून देणार आहे। सॉल्व्ड प्रॉब्लेम जे आहेत बुक मध्ये ते तुम्ही पाहून घ्या सगळ्याचे सगळे। जर तुम्हाला लाईव कुठला आला तर मला त्या ठिकाणी फोन करा किंवा व्हॉट्सअपला सांगा। पण सॉल्व प्रॉब्लेम सोडून दिलेले असल्यामुळे मी ते काही घेत नाही आता सध्या। आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे ऑफलाईन ऑनलाईन लेक्चर चालू असल्यामुळं। ठीक आहे, ज्या वेळेला आपले ऑफलाईन लेक्चर चालू होतील त्यावेळेला आपल्याला ते पण घेता येतील। पण आता सध्या थोड्याशा वेळेच्या मर्यादेमुळे आपण सगळे अनसॉल्व जे प्रॉब्लेम आहेत ते पुस्तकाच्या खाली आहेत ते सगळे आपण सोडून घेऊयात। पा लक्ष द्या, तर मी सगळेचे सगळे या ज्या हा जो काय आपण चॅप्टर पाहिले या चॅप्टरमध्ये जे काय आपण फॉर्म्युले पाहिले हे लेक्चर संपल्यानंतर तुम्ही सगळे फॉर्म्युले एका ठिकाणी लिहून घ्या। त्यातले ऑल दिस फॉर्म्युले वे ऑफ सीन आता मी त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवणार नाही। काय ठीक आहे, ऑल वे ऑफ सीन ऑल द थिअरी पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर चॅप्टर अँड दिस थिअरी पार्ट वे ऑफ सीन ऑल दिस फॉर्म्युले। सगळे फॉर्म्युले आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत। तर जसजसा एखाद्या गणिता तो फॉर्म्युला येईल तसं मी एक्सप्लेन करेलच त्याचं। पण सगळे फॉर्म्युले तुम्ही एका ठिकाणी लिहून घ्या आणि मग एक एक गणित आपण सॉल्व्ह करू। जसजसं गणित संपेल तसं तुम्ही काय करा ते पॉज करा, लिहून काढा किंवा मग स्क्रीनशॉट घ्या। पण पॉज करून लिहून काढा, दुसरं गणित झालं की दुसरं पॉज करा लिहून काढा। अशा पद्धतीने तुमच्या नोटबुकमध्ये सुद्धा सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करून होतील। अशा प्रकारे आपण जाऊया, चला पाहू। लेट्स स्टार्ट फर्स्ट वन। पहिला जो काय प्रॉब्लेम आहे तो मी या ठिकाणी लिहिला आहे, व्हॉट इज द रेजिस्टन्स ऑफ वन ऑफ द रेल्स ऑफ अ रेल्वे। पा रेल्वेच्या एका रेलचा रेजिस्टन्स किती असं सांगितलंय, हॅव्हिंग द लेंथ ऑफ काय सांगा 20 किलोमीटर ऍट 20 डिग्री सेल्सिअस। पा यू कॅन सी दॅट पायट तुमच्या असं लक्षात आलं की ओरिजिनल टेम्परेचर जे आहे किंवा लेंथ आपण म्हणूया, पा लक्ष द्या लेंथ ऑफ रेल्वे ट्रॅक किती आहे सांगा 20 किलोमीटर। आता किलोमीटर इज नॉट द स्टँडर्ड युनिट, किलोमीटरच्या वेळी आपल्याला काय करावं लागेल सांगा 20,000 मीटर असं करावं लागेल मला तसं सर्वांना। ठीक आहे, आता टेम्परेचर जे आहे त्याचं किती आहे सांगा, टेम्परेचर किती आहे सांगा आपण टी म्हणूया त्याला, टी इज इक्वल टू 20 डिग्री सेल्सिअस। द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द रेल इज 25 सेंटीमीटर स्क्वेअर। एरिया जो क्रॉस सेक्शनचा तो किती सांगा 25 cm² म्हणजे आपल्याला असं लिहिता येते की 25 × 10⁻⁴ मीटर स्क्वेअर। कारण का, तर 1 सेंटीमीटर हा 10⁻²⁰ एवढा असतो। म्हणजे दोघांचा स्क्वेअर केला आपण, स्क्वेअरिंग जर केलं तर 1 cm² इज इक्वल टू किती येणार सांगा 10⁻⁴ मीटर स्क्वेअर येणार आहे। म्हणून 25 cm² जे येणार आहे 25 × 10⁻⁴ cm². कळलं सर्वांना, त्या पद्धतीने येईल, राईट। ठीक आहे, चला मी स्टँडर्ड एडिट करून घेतो त्यांचे, लक्षात घ्या। आता पुढे जाऊयात थोडा। अँड द रेल इज मेड अप ऑफ स्टील हॅव्हिंग द रेजिस्टिव्हिटी, आता रेजिस्टिव्हिटी दिलेली आहे रो, इट इज नथिंग बट काय सांगा 6 × 10⁻⁸ ओम मीटर, राईट। ठीक आहे, दीज आर द काय सांगा थिंग्स यू आर गिव्हन, या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज तुम्हाला दिलेल्या आहेत आणि यू आर आस्क्ड टू फाइंड आउट द काय सांगा, यू आर आस्क्ड टू फाइंड आउट व्हॉट इज द रेजिस्टन्स ऑफ द काय सांगा रेल। आर इज इक्वल टू व्हॉट, दिस इज द क्वेश्चन, आर इज इक्वल टू व्हॉट, दिस इज द क्वेश्चन। लक्षात सर्वांच्या, ठीक आहे, चला आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घेऊयात। पा लक्षात घ्या, बरं म्हणजे सॉल्व्ह दिस एक्झाम्पल नाव, पा वी हॅव, आपल्याला काय माहितीये पा लक्षात, रेजिस्टन्स इज डायरेक्ट पोर्शनल टू काय सांगा एल आणि इनव्हर्स पोर्शनल टू काय सांगा ए। म्हणून आपण असं लिहितो की आर, मी थेरी पण सांगतो थोडीशी तुम्हाला, रो एल आपण काय सांगा ए, म्हणून आपण लिहितो की रो इज इक्वल टू काय सांगा आर ए अपॉन एल। दिस इज द फॉर्म्युला आय हॅव रिटन हियर, रो इज इक्वल टू आर ए अपॉन एल, राईट। दिस इज द फॉर्म्युला आय हॅव टेकन। तर तो फॉर्म्युला काय ठिकाणी घेतलाय, तर त्या फॉर्म्युलाचा उपयोग आपण करूयात पालक्षा। रो इज इक्वल टू पालक्षा व्हॉट इज द वॅल्यू ऑफ आर, सॉरी यू आर इंटरेस्टेड टू फाइंड आउट द काय आर इट सेल्फ, आपल्याला आरच काढायचे, चला हा फॉर्म्युला आपण वापरूयात। पा आर इज इक्वल टू काय सांगा रो एल अपॉन ए, मग सांगा मला आर इज इक्वल टू सांगा व्हॉट इज द वॅल्यू ऑफ रो 6 × 10⁻⁸ काय सांगा -8 इंटू एल, व्हॉट इज द वॅल्यू ऑफ एल, एल इज नथिंग बट 20,000 मीटर डिवाइडेड बाय, पा लक्ष द्या 20,000 अपॉन ए, व्हॉट इज द एरिया, आता एरिया जो आहे व्हॉट इज द क्रॉस सेक्शन एरिया, इट इज गिवन 25 cm², दॅट इज 25 × काय सांगा 10⁻⁴ cm² असं त्या ठिकाणी दिलंय। तर वी कॅन सॉल्व्ह इट फर्दर, 25 × 25 = 200 हियर इट इज, आणि 800 काय सांगा 48 00, राईट। ठीक आहे, 48 00 × 10⁻⁸ अँड डिवाइडेड बाय काय सांगा 10⁻⁴, यू कॅन सी दॅट 48 00 × काय सांगा 10⁻⁸ + 4, दिस -4 वॉज देअर, देन 48 00 अँड काय सांगा 10⁻⁴ काय सांगा -4, दॅट्स व्हाय यू कॅन राईट दॅट काय सांगा 48 00, दॅट्स व्हाय यू कॅन राईट 48 ओहम। तर दिस इज द काय सांगा रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर, दॅट इज वन रेल ऑफ द काय सांगा
दैट रेलवे ट्रैक कल समान रेलवे ट्रैक एक रेल सर 20 किलोमीटर लंबी जो होता जो रेजिस्टेंस है तो 0.48 ओम दिस इज रेजिस्टेंस ऑफ दैट रेलवे ट्रैक ऑफ ऑल रेल कल समान ठीक है दिस इज द फर्स्ट एग्जांपल राइट ठीक है तो यू हैव टू पॉज पॉज करा लिहन घर स्क्रीनशॉट का शक्य तो पॉज करा लिहन घया लेक्चर कंटिन्यू करता है आता मैं रेप करना है पॉज कर आता पॉज कर गणित लिखना है राइट ओके चलो बा सेकंड एग्जांपल भी ड्रॉ किया राइट के लिए बा बैटरी आफ्टर अ लॉन्ग यूज हैज एन ईएम ऑफ 24 वोल्ट एक बैटरी है बा तिचा खूप वेळानंतर खूप दिवस त्या बैटरीला चालू नव्हती गेली आणि त्यानंतर काय केले सांगा 24 वोल्ट तिचा ईएम दिसला त्या ठिकाणी मी राईट करतो बा डाटा डाटा जो आहे तो अशा प्रकारे बाळाचा व्हॉट इज द ईएम ऑफ द बैटरी ईएम प्ले ई म्हटलं तरी चालतं एप्सिलॉन म्हटलं तरी चालेल ठीक आहे एप्सिलॉन इज इक्वल टू काय सांगा 24 वोल्ट राईट ठीक आहे दिस इज एप्सिलॉन एंड इंटरनल रेजिस्टेंस इज 382 ओम बा 380 काय सांगा ओम इट इज द इंटरनल रेजिस्टेंस ऑफ द बैटरी कैलक्युलेट द मैक्सिमम करंट ड्रॉन फ्रॉम द बैटरी पा लक्षात तर आई मैक्स इज इक्वल टू व्हाट आई मैक्स इज इक्वल टू काय सांगा व्हाट आणि यू आर आस्क्ड दैट कैन दिस बैटरी ड्राइव स्टार्टिंग मोटर ऑफ कार ही जी बैटरी ती स्टार्टिंग मोटर ऑफ कार चालू करेल का मोटरला म्हणजे गाडी चालू होईल काय बॅटरीवर कारण खूप दिवस ती बॅटरी वापरत नव्हती आफ्टर लॉन्ग यूज खूप दिवसांनी ती वापरत आलेली आहे तिचं पोटेन्शियल जे होतं ते होतं बा ईएमएफ होता 24 वोल्ट चला आपण सुरू करूया नाव आता आपल्याला फॉर्म्युला वापरा कोणता वापरायचा आहे आय एम एक्स इज इक्वल टू पार्स एप्सिलॉन आपण काय सांगा इंटरनल रेजिस्टन्स दिस इज द फॉर्म्युला हियर आय हॅव रिटन आय एम एक्स इक्वल टू एप्सिलॉन आपण काय सांगा आर एप्सिलॉन म्हटलं तरी चालेल ए म्हटलं तरी चालेल तर सर्वांना ठीक आहे ईएमएफ ला एप्सिलॉन शब्द वापरला तर चालतो चला मग आता या ठिकाणी किती आहे सांगा 24 वोल्ट डिवाइडेड बाय काय सांगा 380 राइट ठीक है तो दिस विल बी द काय सांगा करंट अशा प्रकारचा करंट या ठिकाणी येऊन जाईल त्याचा आंसर नियर अबाउट जे दे बालक्या तर ते येते साधारणपणे 24 डिवाइडेड बाय 380 इट इज नथिंग बट द 0.0633 आणि काय सांगा 1 एम्पियर दिस विल बी द काय सांगा आंसर राइट ठीक आहे ते आंसर आहे पुस्तकात त्याचा आंसर दिले 0.068 इन बुक मध्ये हे जे बुक मध्ये आंसर आहे त्याचं काय सांगा 0.068 सारापणे असं आंसर दिले आता मे बी हे व्हेरिएशन जे ते नाही यायला पाहिजे परंतु मे बी हे पुस्तकातलं जे आहे ते आपल्याला लॉग टेबलच्या बुकने जर सोडवलं असेल तर थोडस इकडे तिकडे होतं आन्सर राईट ठीक लॉग टेबलचं बुक असतं ते आपल्याला शिकवायला लागतं त्याच्या आधारे एक आपण सॉल्व्ह करतात पण आता आपल्याला ऑनलाईन लेक्चरच्या मर्यादेमुळे लॉग टेबल वगैरे मी अजून शिकवलेलं नाही तुम्हाला म्हणजे जेव्हा लॉग टेबल शिकवेल तेव्हा लॉग टेबलने आपण काय एक आपण सॉल्व्ह करणार आहे त्यामुळे थोडस पुस्तकातले उत्तर आणि आपली उत्तर आता मी जे उत्तर सांगतोय तुम्हाला ते कॅल्क्युलेटरवर सांगतोय येते लक्षात ठीक आहे जे काय ते आपण करू शकता ते पण आपण आता वेळ नाही आपल्याकडे वेळ जास्त घालवायचा नाही म्हणून मी काय करतो सध्या याच्यावर सोडवतोय जेव्हा लॉग टेबल तुम्ही शिकाल त्यावेळेस सगळी एक्झाम्पल्स जे काय आन्सर आहे जे काय कॅल्क्युलेशन आहे ते सगळं तुम्हाला लॉग टेबलने करायचं असतं तर दिस विल बी द काय सांगा एम्पियर आता प्रश्न झाला पहिला मग आय एम एक्स किती येतं पहिला प्रश्नाचं उत्तर आपलं येऊन गेलं काय सांगा आय एम एक्स इज इक्वल किती मॅक्झिमम करंट होणार आहे 0.063 आणि काय सांगा 1 एम्पियर दिस विल बी द काय सांगा आयएमएक्स बरोबर आहे आता तो प्रश्न दुसरा काय विचारलाय कॅन दिस बॅटरी ड्राईव्ह स्टार्टिंग मोटर ऑफ कार ही जी काय बॅटरी आहे लई दिवसांनी खूप दिवसांनी वापरलेली आहे ती तर ती मोटार कार चालू करू शकते का तर पा फॉर स्टार्टिंग ऑफ पेट्रोल कार नियर अबाउट पा पेट्रोल कार जर स्टार्ट करायची असेल देन करंट शुड बी बिटवीन 62 200 एम्पियर पा करंट हा जो आहे तो 60 ते 200 एम्पियरचा असावा लागतो किती 60 ते 200 डिझेल कारला काय की करंट लागतो कारण डिझेल कारचं इंजिन थोडं मोठं असतं कुणापेक्षा पेट्रोल कारपेक्षा तर पेट्रोल कारला नियर अबाउट एवढं लागतो एम्पियरचा करंट त्या ठिकाणी लागतो पण हा जो आय एम एक्स आहे आय एम एक्स इज लेस दॅन काय सांगा 60 एम्पियर आय एम एक्स आपल्या बॅटरीमुळे ड्रॉ झाला तो म्हणून काय पा दिस बॅटरी बरोबर ठीक आहे जी काय बॅटरी आहे कॅन नॉट काय सांगा स्टार्ट द मोटर कार ही बॅटरी जी ती मोटर कार काय करू शकणार काय सांगा स्टार्ट करू शकणार नाही असं आपलं त्या ठिकाणी आंसर येईल सर्वांना मॅक्झिमम करंट एवढा ड्रॉ करते इट इज लेस दॅन काय सांगा 60 एम्पियर मच लेस दॅन 60 एम्पियर अँड दॅट्स व्हाय दिस मोटर दिस बॅटरी कॅन नॉट काय सांगा स्टार्ट द मोटर कार दिस इज अबाउट द एक्झाम्पल नंबर 2 नाव आय एम गोइंग टू लर्न दिस वन अँड आय एम गोइंग टू राईट द काय सांगा थर्ड एक्झाम्पल ओके पाहा थर्ड एक्झाम्पल आय हॅव रिटन ऑन द बोर्ड तिसरं एक्झाम्पल मी आता बोर्डवर लिहिलेलं आहे
बैटरी ऑफ ईएमएफ 12 व्होल्ट 12 व्होल्ट ची बैटरी आहे एंड इंटरनल रेजिस्टन्स 3 ओम डाटा मी या ठिकाणी राईट करतोय सुरुवातीला लक्षात आहे सरांनी व्हॉट इज द डाटा इज गिवन टू यू बैटरी ऑफ ईएमएफ पा एफ सुमार तुम्हाला दिलाय की सांगा 12 व्होल्ट त्यात इंटरनल रेजिस्टन्स आपण स्मॉल आर म्हणतो असो 3 ओम कनेक्टेड इन द काय सांगा सिरीज कनेक्टेड सिरीज टू रेजिस्टर इफ द करंट ऑफ द सर्क्युट इज काय सांगा 0.5 एम्पियर आय इज इक्वल टू काय सांगा 0.5 एम्पियर आणि कॅल्क्युलेट द रेजिस्टन्स पा म्हणजे कॅपिटल आर इज इक्वल टू व्हॉट एंड सेकंड वन कॅल्क्युलेट द टर्मिनल व्होल्टेज ऑफ द काय सांगा बॅटरी दॅट इज व्ही इज इक्वल टू व्हॉट तर सर टर्मिनल व्होल्टेज म्हणजे व्ही हा लक्षात ठेवा हे आपल्याला काढायचे फाइंड आउट करायचे चला आपण ही जे या प्रकारचा एक्झाम्पल आहे आपल्याला माहिती आहे बालाच्या बाय ओम्स लॉ बाय काय सांगा ओम्स लॉ ऑफ फॉर कंप्लीट सर्क्युट फॉर कंप्लीट सर्क्युट कंप्लीट सर्क्युट ठीक आहे काय असतो ओम्स लॉ नीट लक्षात घ्या सरळ नीट लक्षात घ्या काय सांगतो लक्षात घ्या आय इज इक्वल टू पालक्षा एप्सिलॉन आपण काय सांगा आर प्लस आर राईट हे पाय या ठिकाणी मी लिहिलेले हे पाय यू कॅन सी दॅट इज इक्वल टू आय इंटू आर प्लस आर किंवा मग हाच ऋण असा लिहिला कारण असेल या एप्सिलॉन इक्वल टू काय सांगा आय ब्रॅकेट मध्ये काय सांगा आर प्लस आर एकच येते तर त्या सरळ ठीक आहे युजिंग दिस फॉर्म्युला वे आर फाइंड आउट काय सांगा आर या फॉर्म्युलाचा उपयोग करून आपल्याला आर काढायचा आहे मग मी काय करतो पालक्षा आर प्लस आर इज इक्वल टू काय सांगा एप्सिलॉन आपण आय लक्षात ठीक आहे मग त्या ठिकाणी मला लिहिता येईल की आर प्लस आर आता व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ आर इट इज नॉट नोन बट स्मॉल आर इज गिवन टू यू किती 3 व्होल्ट इज इक्वल टू व्हॉट इज एप्सिलॉन 12 एंड व्हॉट इज द करंट ड्रॉन 0.5 आर प्लस 3 इज इक्वल टू काय सांगा 12 अपॉन 0.5 दॅट इज काय सांगा 24 12 अपॉन 0.5 24 करते सरांना मग आर इज इक्वल टू किती सांगा 24 मायनस 3 यू कॅन सी दॅट आर इज इक्वल टू 21 ओहम तर दिस इज द एक्सटर्नल रेजिस्टन्स हे झालं पहिल्या पार्टचं उत्तर कॅल्क्युलेट द रेजिस्टन्स ऑफ रेजिस्टर तर सरांना रेजिस्टन्स ऑफ रेजिस्टर आलाय रेजिस्टर रेजिस्टन्स ऑफ रेजिस्टर इज इक्वल टू 21 ओहम हा झाला पहिला पार्ट राईट ठीक आहे आता दुसरा पार्ट काय विचारलाय बा कॅल्क्युलेट द टर्मिनल व्होल्टेज हा ठीक हा झाला ए पार्ट आपला आता बी पार्टला मी सुरुवात करतो नाउ टर्मिनल व्होल्टेज काय काढायचं सांगा तुम्हाला टर्मिनल व्होल्टेज आता टर्मिनल व्होल्टेज म्हणजे व्ही तर व्ही इज इक्वल टू काय असतं आय इन टू आर असतं तर आय ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला माहिती 0.5 सर 0.5 आणि इन टू त्याचा आर आर ची व्हॅल्यू किती आली आपली सांगा 21 ओम ठीक आहे 21 च्या हाफ म्हणजे किती आला सांगा 10.5 सर 10.5 व्होल्ट इज काय सांगा टर्मिनल व्होल्टेज दिस इज द व्हॅल्यू ऑफ काय सांगा टर्मिनल व्होल्टेज तर दिस इज आन्सर फॉर द न्यूमेरिकल नंबर 3 अरे ठीक आहे फॉर्म्युले सगळे पाठ करून घ्या फॉर्म्युले पाठ असतील त्या एक्झाम्पल सॉल्व्ह करणे न्यूमेरिकल सॉल्व्ह करणं सोपं जातं थोडा कॉन्फिडन्स पण असतो आपल्याकडे की मला कुठल्या फॉर्म्युला जर विचारला तरी मला माहिती आहे आणि या फॉर्म्युल्यात नाही बसलो तुम्ही त्या फॉर्म्युल्याने एक्झाम्पल सोडले त्यांनी नाही सोडलं आणि किती सरळ सोडवेल हे जेव्हा कॉन्फिडन्स असतो काय वय येणार आहे जेव्हा आपल्याकडे फॉर्म्युले सगळे माहिती असतील आपल्याला राईट ना ठीक आहे तेव्हा हे सगळं शक्य असतं तर फॉर्म्युले सगळे पाठ करून ठेवा पहिल्यांदा मी काय केलं तुमच्या लक्षात पहिला आर विचारला होता ते मी काय केलं ओम्स लॉ कंप्लीट सर्किट साठी वापरला कंप्लीट सर्किट मध्ये मी तुम्हाला सांगितलं की व्ही आय एक्सटर्नल रेजिस्टर एक्सटर्नल पोटेन्शियल असतं आणि एप्सिलॉन म्हणजे वन सराउंड द क्लोज सर्किट साठी एक कुलम चार कुलम साठी जेवढं कार्य करतात ते एप्सिलॉन म्हणतात हे थेअरी शिकवताना आपण सगळ्या गोष्टी शिकलेलो आहोत राईट आहे त्याचा उपयोग केला आपण या ठिकाणी काय केलं ते एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तर आय एम गोइंग टू टेक द नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4 नाउ आता नेक्स्ट एक्झाम्पल 4 येणार आहे पाहता फोर्थ एक्झाम्पल आहे रिटन ऑन द बोर्ड मी चौथ्या एक्झाम्पल बरोबर लिहिले आता द मॅग्निट्यूड ऑफ करंट डेन्सिटी द मॅग्निट्यूड ऑफ करंट डेन्सिटी इन अ कॉपर वायर इज 500 एम्पियर पर सीएम क्यूब पाहत लक्ष द्या करंट डेन्सिटी ही जी आहे पाहा लक्ष द्या या ठिकाणी मी डाटा लिहितोय पाहा लक्ष द्या पा डाटा करंट डेन्सिटी ज्याला आपण जे म्हणत असतो तर जे किती दिले तुम्हाला सांगा 500 एम्पियर पर काय सांगा सीएम क्यूब कळते सर्वांना ठीक आहे आता ऍक्च्युअली काय झालं सीएम क्यूब जे ते मीटर क्यूब मध्ये करणं गरजेचं आहे आपल्याला पण मी का नाही करणार कारण मी काय केलं हे जे काय दिलेत ना नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स ते सुद्धा कसे दिले सांगा पर मीटर क्यूबच दिले पर सीएम क्यूब दिले त्यामुळे रेशो घ्यायचा असल्यामुळं मी नाही कन्वर्ट केलं तरी चालणार आहे कारण त्याचा रेशो घ्यायचा आहे मला त्यामुळे सीएम क्यूब सेम सेम युनिट असल्यामुळे रेशोला चालतं राईट ठीक आहे म्हणून मी नाही करत ते कन्वर्जन करायचं असेल तरी तुम्ही करू शकता नाही केलं तरी चालेल आणि करायचं असेल तर करा पण काय अडचण नाही माझी ते समजा तुम्हाला करायचं असेल तर असं करू शकता 500 एम्पियर पा आता हे जे आहे ना पालक एम्पियर आपण सीएम क्यूब जो आहे ना त्याच्याऐवजी तुम्ही 10⁻⁶ मीटर क्यूब असं लिहू शकता काय लिहू शकता पा 1 सीएम क्यूब इक्वल टू काय सांगा 10⁻⁶ मीटर क्यूब असं तुम्हाला लिहिता येईल पाहिजे तर
गरजेचं नाहीये ते, करायचं असेल तर करू शकता, नाही केलं तरी चालेल. ठीक आहे, चला आता पुढे. आता त्या ठिकाणी काय सांगितलं पालक्षी द्या, पण गरजेचंच नाही, काही नका करू, कारण काय हे पण सेम क्यूब मध्येच दिले, त्यामुळे आपल्याला रेशो घ्यायचा, त्यामुळे नाही केलं तरी चालेल. चला पुढे. आता दुसरं काय, नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स पर युनिट काय सांगा, व्हॉल्यूम. पहा लक्षात, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ काय सांगा, इलेक्ट्रॉन्स पर व्हॉल्यूम, त्याला आपण एन म्हणत असतो. तर त्याची व्हॅल्यू दिली काय सांगा, 8.47 इंटू काय सांगा 10^22 पर सीएम क्यूब, ही त्याची किंमत दिलेली आहे. तर सर्वांना ठीक आहे, तर अशा प्रकारची ही व्हॅल्यू दिलेली आहे. ते कॅल्क्युलेट द ड्रिफ्ट व्हेलॉसिटी, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी पहा लक्षात, काय विचारलं, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी किती, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी म्हणजे व्हीडी इज इक्वल टू व्हॉट, हा प्रश्न आहे. आणि आणखी एक गोष्ट त्या ठिकाणी दिली की चार्ज ऑन इलेक्ट्रॉन जो असतो ते 1.6 × 10⁻¹⁹ एवढ्या सर्व गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. नाउ आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पालक्षा ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. ड्रिफ्ट व्हेलॉसिटी त्याला आपण व्हीडी असं म्हणतो असतो, इज इक्वल टू जे आपण काय सांगा एनई, जे आपण एनई, जे म्हणजे काय करंट डेन्सिटी, म्हणजे काय चार्ज करंट पर युनिट काय सांगा एरिया, किती आहे करंट पर युनिट एरिया, तर 500 पालक्षा, 500 एम्पियर पर काय सांगा सीएम क्यूब, 500 काय सांगा नाईल युनिट. आता ठीक आहे, डिवाइडेड बाय एन किती आहे पालक्षा, एन एन किती आहे 8.47 × 10⁻², आणि इंटू ई व्हॉट इज द ई, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन किती, 1.6 × 10⁻¹⁹, 1.6 × 10⁻¹⁹ कोलम. तर सर्वांना येतं लक्षात घ्या, पा याचा आणि याचा रेशो घ्यायचा होता, त्यामुळे सेंटीमीटर क्यूब मी याच्या दिस ठेवलं, काय नाही प्रॉब्लेम का. ठीक आहे, आणि मग हे जे काय हे तुमच्या असं लक्ष येईल की 500 डिवाइडेड बाय काय 8.47 × 1.6 इंटू काय सांगा, या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येईल की इंटू 10⁻³ काय सांगा 3 राहतील. येथे लक्षात ठीक आहे, आन्सर टू इनकम काय सांगा 500 डिवाइडेड बाय काय सांगा 8.47 × 1.6 × 10⁻³ असं लिहिता येईल तुम्हाला. आणि याचा आन्सर जे येते मी तुम्हाला सांगतो का, लक्षात घ्या, याचा आन्सर येते 500 × 8.47 × 1.6 आन्सर वेलकम 36.89. पा याचा आन्सर येते 36.89 × 10⁻³⁴, आन्सर होईल काय सांगा 0.03689 काय सांगा 9. व्हॉट इज दिस ड्रिफ्ट व्हेलॉसिटी अँड दॅट्स व्हाय युनिट विल बी काय सांगा मीटर पर सेकंड. तर या ठिकाणी मीटर पर सेकंड त्यावेळी तुम्ही सेंटीमीटर पर सेकंड सुद्धा लिहू शकता. तर सर्वांना ठीक आहे, तर सिल्विंदर काय सांगा आन्सर, तर हे या ठिकाणी काय असणार सांगा आन्सर असणार आहे. लक्षात आलं सर्वांच्या, ठीक आहे. तर तिसरा वाटत काय सांगा मीटर पर सेकंडच येईल त्याचं, कारण की हे युनिट स्टँडर्ड एम्पियर आहे, हे युनिट स्टँडर्ड आहे कॉलम, फक्त सीएमचा मीटर का नाही केलं, कारण घ्यायला एक आन्सर होणार होतो, बाकीचे असे युनिट्स आहेत, त्यामुळे मीटर पर सेकंदच राहू द्या, काय अडचण नाही. इन दिस वे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आली आपली काय सांगा, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी इज इक्वल टू, कारण सगळे युनिट असे युनिट आहेत पाक्षा, फक्त ही काय नाही मी कन्वर्जन केलं, तर मला रेशो घ्यायचा होता, त्यामुळे रेशोला ते कॅन्सलच होणार होतं, 10⁻⁶ जो फॅक्टर आहे ना, त्यामुळे ते नाही केलं, त्यामुळे या युनिट मध्येच ते उत्तर आहे तुमचं. तर 0.0369 मीटर पर सेकंड इज द ड्रिफ्ट व्हेलॉसिटी ऑफ दॅट काय सांगा इलेक्ट्रॉन्स, राईट. ठीक आहे, तर दिस इज द एक्झाम्पल नंबर 4. नाऊ आय एम गोइंग टू टेक द लास्ट एक्झाम्पल नंबर 5. आता मी किती एक्झाम्पल घेणार आहे, 5 एक्झाम्पल घेणार आहे. ओके, प्रत्येक एक्झाम्पल तुम्ही राईट करत चला, पॉज करा, राईट करा, पॉज करा, राईट करा. माझं एक्झाम्पल संपलं की मी काय करतोय, पॉज करतोय व्हिडिओ, व्हिडिओ पॉज करून पुढचं एक्झाम्पल हे लिहून घेतो, मग परत व्हिडिओ चालू करतोय, हे लक्षात आलं असेल तुमच्या आतापर्यंत, राईट. ठीक आहे, तुम्ही सुद्धा काय करा, तुमचं एक्झाम्पल सॉल्व्ह करून झालं, पॉज करा, तुमच्या नोटबुक मध्ये राईट करा, परत पुढचं एक्झाम्पल सुरू करा. ओके, चला मी आता किती येणार आहे 5th एक्झाम्पल. आता 5th एक्झाम्पल आय हॅव रिटन ऑन द बोर्ड, मी 5वा एक्झाम्पल बोर्डवर लिहिलेला आहे. आता 3 रेजिस्टर्स 10 ओहम 20 ओहम अँड 30 ओहम, पा 10 ओहमचा एक रेजिस्टर आहे, 20चा एक, 30चा एक, कनेक्टेड इन काय सांगा सिरीज, पा अक्षर सिरीज अरेंजमेंट आहे, तुमच्या लक्षात आलं असेल सिरीज अरेंजमेंट कशी असेल तुम्हाला सर्वांना आहे आयडिया त्याची, इथे लक्षात ठीक आहे. इन दिस वे रेडीचं काय सांगा फर्स्ट रजिस्टर, हे रेडीचं काय सांगा फर्स्ट रजिस्टर, हे रेडीचं काय सांगा सेकंड रजिस्टर, हे रेडीचं थर्ड रजिस्टर, दिस आर कनेक्टेड इन काय सांगा सिरीज. ठीक आहे, इन दिस वे लाइक दिस ना. ठीक आहे, हा जो आहे हा 10 ओहमचा आहे, हा 20 ओहमचा आहे, हा किती सांगा 30 ओहमचा आहे. तर सर्वांना ठीक आहे, या ठिकाणी आर 1 = 10 ओहम, आर 2 = काय सांगा 20 ओहम, आर 3 = काय सांगा 30 ओहम, काय ठीक आहे, आर 1 आर 2 आर 3. तर तुम्हाला पहिला प्रश्न जो आहे पाहिजे, फाइंड द इक्विवेलेंट रेजिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन. तर पा फॉर सिरीज कॉम्बिनेशन, फॉर सिरीज कॉम्बिनेशन तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे रेजिस्टर जोडलेले असतील, तर आर एस इज इक्वल टू काय असं सांगा आर 1 + आर 2 + काय सांगा आर 3.
दिस इज द राय सांगा. व्हाट इज आर 1 10 ओम, व्हाट इज आर 2 20 ओम, व्हाट इज आर 3 30 ओम, द दाग इज 30, दिस इज किती सांगा 60 ओम विल बी द राय सांगा इक्विवेलेंट रेजिस्टेंस. तर सरांना आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं 60 ओम. 60 ओम इज द आंसर ऑफ काय सांगा फर्स्ट क्वेश्चन, राईट. ठीक आहे, नाउ वी अंडरस्टूड द काय सांगा सेकंड ओम. पाहता बी, व्हेन दिस सीरीज कॉम्बिनेशन इज कनेक्टेड टू 12 व्होल्ट बॅटरी. आता ही बॅटरी जी आहे तिचा 12 व्होल्ट ची सप्लाय आहे, त्यानंतर रिझल्ट रेजिस्टन्स आहे, याच्या अक्रॉस आपण पोटेन्शियल किती घेतो सांगा व्ही 1, याच्या अक्रॉस पोटेन्शियल किती असतं सांगा व्ही 2, याच्या अक्रॉस पोटेन्शियल आहे याला काय म्हणू आपण सांगा व्ही 3. कळतं सर्वांना, टोटल पोटेन्शियल व्ही आहे. कळतं सर्वांना, ठीक आहे. आता काय करायचं मला लक्षात घ्या, रिझल्ट रेजिस्टन्स किती आला सांगा 60 ओम आलाय. मी काय करतो करंट काढून घेतो, काय करतो का करंट, कारण करंट इज फ्लोइंग थ्रू इच रेजिस्टन्स सेम. हा ठीक आहे, नाउ वी फाइंड पारक्षा वी फाइंड करंट, वी फाइंड काय सांगा करंट. तर आय इज इक्वल टू काय सांगा व्ही अपॉन आर, राईट. आर एस मीन्स व्हॉट, आर मीन्स व्हॉट काय सांगा आर एस, व्ही अपॉन आर एस इज काय सांगा करंट. आता मला सांगा करंट किती चालेल, व्हॉट इज द व्होल्टेज, व्होल्टेज व्होल्टेज यू कॅन चेक, येस इट इज 12 व्होल्ट बॅटरी, 12 व्होल्ट ची बॅटरी, आणि रिझल्टंट रेजिस्टन्स किती आहे 60. पा, कारण संपूर्ण याचा रेजिस्टन्स किती आहे सांगा 60, आणि त्यातून करंट किती चाललाय सांगा आय इज द करंट फ्लोइंग थ्रू द, मग 60 ओमचा रेजिस्टन्स मधून आय एवढा करंट चाललाय. बारा पंचे काय सांगा 60, साधारणपणे एक छेद काय सांगा 5 ने 0.2 असं आपल्याला लिहिता येईल. दिस इज द अँपियर करंट, दिस अँपियर करंट इज फ्लोइंग. लक्षात ठीक आहे, करंट किती फ्लो होतोय समजलं तुम्हाला, 0.2 अँपियरचा करंट फ्लो होतोय. आता मला काय करायचं लक्षात, नाव व्ही वन इज इक्वल टू पोटेन्शियल अक्रॉस फर्स्ट रेजिस्टर इज इक्वल टू काय सांगा आय इंटू आर वन, राईट. ठीक आहे, व्ही इक्वल व्ही वन इक्वल टू आय इंटू आर वन, व्हॉट इज आय, किती करंट चाललाय जेव्हा सेरीज अरेंजमेंट असतं तेव्हा करंट फ्लोइंग थ्रू इच रेजिस्टर इज सेम, प्रत्येक रेजिस्टरमधून सेम करंट चालला, जो करंट इथून इथं जाईल तोच इथं जाईल, तोच इथं जाईल आणि इकडे जाईल कंटिन्यू. कळते, पॅरलला मात्र करंट स्प्लिट होतो पण सेरीजला करंट सेम असतो, मग करंट इज सेम. आणि आर वन, व्हॉट इज आर वन इंटू 10, आन्सर कम्स काय सांगा 2 ओम, त्या दोन्ही 20, 2 ओम बरोबर, ठीक आहे, सॉरी 2 व्होल्ट, 2 काय सांगा व्होल्ट. कळते सर्वांना, ठीक आहे. आता व्ही टू इज इक्वल टू काय सांगा आय इंटू आर टू, आय तर सेमच आहे आणि आर टू किती ओम आहे सांगा 20 ओम चा रेजिस्टन्स आहे, म्हणजे किती आला सांगा 4 व्होल्ट, म्हणजे ह्याच्या अक्रॉस 2 व्होल्ट, ह्याच्या अक्रॉस 4 व्होल्ट. आता उरलं किती, 12 पैकी 2 च्या 6 गेले, 6 12, व्ही थ्री च्या अक्रॉस 6 व्होल्ट येणार पाहिजे असते. व्ही थ्री इज इक्वल टू बा लक्षात घ्या आय इंटू काय सांगा आर थ्री, आय किती होता सांगा 0.2 आणि त्याचा पण त्याचा रेजिस्टन्स होता 30 ओम, म्हणजे किती आला सांगा 6 व्होल्ट. अशा प्रकारे 2 4 6 12 टोटल पोटेन्शियल 12 होतं बॅटरीचं, ते स्प्लिट झालं. कळालं सर्वांना, ठीक आहे. मग अशा प्रकारे 12 व्होल्ट 4 व्होल्ट आणि काय सांगा 6 व्होल्ट, मग तिथे विचारले ऑप्टेन द पोटेन्शियल इक्वेशन अक्रॉस इज रेजिस्टर, पहिल्या रेजिस्टरच्या अक्रॉस 2 व्होल्ट, सेकंड रेजिस्टरच्या अक्रॉस 4 व्होल्ट आणि थर्ड रेजिस्टरच्या अक्रॉस 6 व्होल्ट. कळालं सर्वांना, तर दिस इज द क्वेश्चन आन्सर ऑफ काय सांगा बी सब क्वेश्चन, हियर इट इज आन्सर ऑफ ए सब क्वेश्चन. आलं लक्षात, दिस इज द एक्झाम्पल नंबर 5, हे एक्झाम्पल किती होतं आपलं 5 एक्झाम्पल होतं. आलं लक्षात, आता मी किती येणार आहे 6 एक्झाम्पल, तर वर नंबर 6 एक्झाम्पल नाव. पाहता 6 एक्झाम्पल मी राईट केले, आय हॅव रिटन 6 एक्झाम्पल ऑन द बोर्ड. 2 रेजिस्टर्स 1 किलो ओम अँड 2 किलो ओम, पा 1 किलो ओमचा आणि 2 किलो ओमचा असे दोन रेजिस्टर्स या ठिकाणी, पाक्षा 1 किलो ओम आणि कसा 2 किलो ओम आर कनेक्टेड इन पॅरल कॉम्बिनेशन, हे कसं जोडले सांगा पॅरल कॉम्बिनेशन, फाइंड द इक्विवेलेंट रेजिस्टन्स ऑफ पॅरल कॉम्बिनेशन. ठीक आहे, चल पा, दिस इज एक्झाम्पल, राईट. ठीक आहे, आय हॅव रिटन दिस एक्झाम्पल ऑन द बोर्ड. काय सांगितले की दोन रेजिस्टन्स कसे जोडले पॅरल कॉम्बिनेशन, हे इट इज काय सांगा फर्स्ट रेजिस्टन्स, राईट. ठीक आहे, अँड हिअर इट इज काय सांगा सेकंड रेजिस्टन्स, पा या ठिकाणी असा सेकंड रेजिस्टन्स या ठिकाणी घेतो. ठीक आहे, देर आर टू रेजिस्टन्स आर जॉईन इन पॅसा पॅरल कॉम्बिनेशन टू द बॅटरी ऑफ पॅसा 9 व्होल्ट, 9 व्होल्टच्या बॅटरीने दोन जोडलेत. या ठिकाणी हा जो आहे पहिला रेजिस्टन्स तो आर वन इज इक्वल टू 1 किलो ओम आणि आर टू इज इक्वल टू काय सांगा 2 किलो ओम, आणि बॅटरीचं व्होल्टेज किती आहे सांगा 9 व्होल्टची बॅटरी आहे. करंट आय इज फ्लोइंग इन दिस डायरेक्शन, सम करंट गोज हिअर, सम करंट गोज काय सांगा हिअर, वन सेकंड दिस करंट मीट इच अदर अँड द करंट आय फ्लोज लाइक दिस वन, राईट. ठीक आहे, अशा प्रकारे करंट तो फ्लो होईल. दिस इज द सर्क्युट डायग्राम ऑफ फिगर आपण त्याला म्हणूया. ठीक आहे, पा या ठिकाणी काय लक्षात आलंय की आर वन इज इक्वल टू किती सांगा 1 किलो ओम, मीन्स व्हॉट 1000 ओम, राईट. व्हॉट इज आर टू, आर टू इज काय सांगा 2 किलो ओम, व्हॉट इज मीन दॅट 2000 ओम, हे तर लक्षात. ठीक आहे, नंतर पोटेन्शियल जे दिलेले बॅटरीचे किती दिले सांगा 9 व्होल्टचं पोटेन्शियल आहे. कधी सर्वांना ठीक आहे, आय विथ द करंट फ्लोइंग थ्रू द. आता पहिला प्रश्न काय, व्हेन दिस पॅरलल कॉम्बिनेशन इज कनेक्टेड. आता आर वन अँड आर टू आर पॅरल, म्हणजे पहिला प्रश्न असणार आहे आर वन अँड काय सांगा आर टू आर पॅरल
पैरेलल जेव रेजिस्टन्सेस रिजल्टेंट रेजिस्टन्सेस बेरीज फॉर्मुला पा वन अपॉन आरपी सीरीज मे डायरेक्ट बेरीज होते पैरेलल मे रेसिप्रोकल ची सम होते लक्ष्य ठीक है वन अपॉन आरपी इज इक्वल टू देयरफॉर वन अपॉन आरपी इज इक्वल टू वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन का आर टू लक्ष्य ठीक है मैं आता या ठिकाणी आपण सॉल्व करूया पा लक्ष द्या देयरफॉर मी या ठिकाणी लिहितो वन अपॉन आरपी इज इक्वल टू वन अपॉन वन थाउजंड प्लस वन अपॉन का टू थाउजंड नीट लक्ष द्या वन अपॉन वन थाउजंड प्लस वन अपॉन का टू थाउजंड बट इट कैन सी वन अपॉन आरपी इज इक्वल टू वन प्लस वन दैट इज का टू अपॉन मैं कराए थ्री अपॉन मैं टू थाउजंड ठीक है थोड़ा सा टू थाउजंड घूमने हियर इट इज वन हियर इट इज टू टू प्लस वन का टू प्लस वन अर्थ का थ्री अपॉन टू थाउजंड लक्ष्य ठीक है अर्थ आरपी इज इक्वल टू का टू थाउजंड अपॉन का थ्री तीन सक अठरा सर हमको दोन उठले तीन सक अठरा तीन सक अठरा पॉइंट सिक्स सिक्स राइट ठीक है ओहम दिस इज द रिजल्टेंट रेजिस्टेंस कहते सर रिजल्टेंट रेजिस्टेंस वाला है सिक्स हंड्रेड सिक्सटी सिक्स पॉइंट सिक्सटी सिक्स ओहम राइट ठीक है दिस इज द रिजल्टेंट रेजिस्टेंस याला मी ब्रैकेट करतो पा लक्ष आरपी इज इक्वल टू का सांगा सिक्स 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 पॉइंट सिक्सटी सिक्स ओहम म्हणजे आपण असं लिहू शकतो वन थाउजंड डिवाइड केलं तर जीरो पॉइंट सिक्स सिक्स किंवा सिक्स सेवन किलो ओहम वन थाउजंड डिवाइड केले की किलो ओहम मध्ये आंसर येईल तुमचं तर दिस इज द काय सांगा रेजिस्टन्स इन पॅरलल अरेंजमेंट करते सर्वांना ठीक आहे आता पॅरलल याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता सेकंड क्वेश्चन जो आहे पाहू लक्ष द्या काय व्हेन दिस पॅरलल कॉम्बिनेशन इज कनेक्टेड टू 9 व्होल्ट सप्लाय ही जी काही पॅरलल कॉम्बिनेशन आहे ते 9 व्होल्ट सप्लायला जोडलेले आहे हे सप्लाय किती दिले सप्लाय त्याला 9 व्होल्टचा बाय निग्लेक्टिंग द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ एसा इंटरनल रेजिस्टन्स झिरो असं गृहीत धरा फक्त एक्सटर्नल रेजिस्टन्स सर्किट मध्ये असं गृहीत धरा तर काय विचारलंय कॅल्क्युलेट करंट थ्रू इच रेजिस्टर तर प्रत्येक रेजिस्टर मधून किती करंट जाईल ह्याच्यातून किती जाईल ह्याच्यातून किती जाईल ते आपल्याला चेकआउट करायचे आता तुमचे एक लक्षात आलंय का आर वन अँड आर टू बोथ आर कनेक्टेड इन द लसना सेम टू टर्मिनल ए अँड बी पा त्यामुळे पोटेन्शियल अक्रॉस आर वन अँड पोटेन्शियल अक्रॉस आर टू इज काय सांगा सेम पा लक्षा फॉर पॅरलल अरेंजमेंट फॉर काय सांगा पॅरलल अरेंजमेंट फॉर पॅरलल अरेंजमेंट पीडी अक्रॉस इच रेजिस्टर इज सेम दॅट इज काय सांगा 9 व्होल्ट लक्षात ठेवा देअरफोर पा लक्षात करंट थ्रू फर्स्ट रेजिस्टर कसा काढणार तुम्ही करंट करंट इज इक्वल टू काय सांगा व्ही अपॉन आर वन कारण का व्ही इक्वल टू आय आर ओहम्स लॉ आहे ओहम्स लॉ काय सांगतो व्ही इक्वल टू आय आर आय इक्वल टू काय सांगा व्ही अपॉन आर ठीक आहे मग आता सांगा व्ही व्हॉट इज द व्ही करंट इज पोटेन्शियल इज सेम 9 व्होल्ट डिवाइडेड बाय व्हाट इज आर वन आर वन किती एक किलो ओम एक किलो म्हणजे वन थाउजंड ओम म्हणून वन थाउजंड काय सांगा ओम आन्सर कम्स काय सांगा झिरो पॉईंट झिरो झिरो नाईन आणि काय सांगा एम्पियर तर झिरो पॉईंट झिरो झिरो नाईन एम्पियर करंट विल फ्लो किंवा करंट विल फ्लो थ्रू द फर्स्ट कंडक्टर रेजिस्टर अँड या ठिकाणी काय सांगा करंट थ्रू सेकंड रेजिस्टर आणि सेकंड रेजिस्टर जो आहे लक्षात घ्या त्याला आपण आय टू म्हणूया इथे कोणतं व्ही आपण काय सांगा आर टू कारण पोटेन्शियल तर सेमच आहे फक्त का त्याचा रेजिस्टन्स दोन किलो ओम्स आहे व्ही किती सांगा 9 व्होल्टची बॅटरी लावली आणि आर टू किती सांगा 2000 याचा अर्थ उत्तर येणार 0.0045 एम्पियर तर ते सरांना देअरफोर करंट फ्लोइंग टू द फर्स्ट रेजिस्टर पहिल्या रेजिस्टर मधून करंट किती चाललाय सांगा ह्या रेजिस्टर मधून किती करंट चालला आय वन आय वन किती 0.009 आणि सेकंड जो आहे पारस आहे सेकंड त्यातून किती करंट चाललाय सांगा आय टू इक्वल टू 0.0045 आता तुमच्या बुक मध्ये काय झाले पा टेक्स्ट बुक मध्ये काय केलंय की इजी आन्सर आहे माझ्याकडे लास्ट इयरचं बुक आहे त्यात 9 एम्पियर आणि 4.5 एम्पियर दिले 9 एम्पियर आणि काय सांगा 4.5 एम्पियर दिले कुठं टेक्स्ट बुक मध्ये आता नवीन एडिशन मध्ये ते करेक्ट करून येईल मला पण जुन्या याच्यात दिले पण त्यात काय केलंय 9 एम्पियर कधी येऊ शकतं जर हे 1 किलो ओम घेतलं तर पण किलो ओम नाही घेता येणार हे व्होल्टेज आहे म्हटलं की सगळं ओम मध्येच घ्यावं लागेल ना आपल्याला ओम मध्ये केल्या 1000 होईल 1000 झालं की 0.009 येईल पण बुक मध्ये काय केलं ते चुकून 9 एम्पियर आणि 4.5 एम्पियर दिले इट इज रॉंग ते मे बी पुढच्या एडिशनला बदलून येईल येते लक्षात ठीक आहे लक्षात ठेवा कन्फ्युजन काय करायचे कारण नाहीये बुक मध्ये जरी ते वेगळं आलं असतं त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलंय की त्यांनी काय केलं की किलो ओम आहे मग किलो ओमचं पहिलं तुम्हाला ओम मध्ये कन्वर्ट करावं लागेल ना बिकॉज एस आय युनिट इज ओम आणि याचं युनिट काय एस आय व्होल्ट व्होल्ट अपॉन ओम इज इक्वल टू एम्पियर त्यामुळे हे ओम मध्ये केलं नाहीये त्यांनी त्यामुळे त्यांचं 9 आणि 0.45 आले इट इज क्वाईट रॉंग तर ते सरांना
आंसर राइट असणार आहे. लक्षात राहू द्या, विदाउट कन्फ्युजन राइट डाउन दिस वन ऑल्सो. तर सिक्स एक्झाम्पल्स आपण आजला पाहिजे, उरलेली जे एक्झाम्पल्स आहेत, रिमेनिंग एक्झाम्पल्स जे काय असणार आहे ते आपण उद्याच्या लेक्चरला पाहणार आहे. येते लक्षात? ठीक आहे. तर आज हे सगळे सहाच्या सहा एक्झाम्पल तुमच्या नोटबुक मध्ये राईट करून घ्या. हे सगळे फॉर्म्युले आहे, एकदा फॉर्म्युल्याकडे पहा, कुठल्या थेअरी मध्ये कुठला फॉर्म्युला आलेला आहे थेअरी पहा, थेअरी तुम्हाला आठवली पाहिजे, फॉर्म्युला पाहिला पाहिजे. हे लक्षात? ठीक आहे. सगळे फॉर्म्युले पाठ करून घ्या, कारण फॉर्म्युले पाठ असतील की न्यूमेरिकल फार सोपे असतात, पण फॉर्म्युले जर आपले पाठ नसतील तर आपण बॅक फुटवर जातो आणि मग कॉन्फिडन्स एकदा लूज झाले की न्यूमेरिकल सॉल्व्ह करणं फार अवघड आहे. बऱ्याच मुलांना काय होतं, न्यूमेरिकल जमत नाही फिजिक्स चे, कळते सर्वांना? ठीक आहे. पण सिंपल सिंपल ते न्यूमेरिकल्स आपल्याला जमले पाहिजे, तर त्यासाठी प्रॅक्टिस करा. सॉल्ड एक्झाम्पल्स तुमच्या समोर आहेत, त्यांचे बरेचसे ही पण आहेत. मी अनसॉल्ड तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करून देतो आता. तर दिस इज द सिक्स एक्झाम्पल. टुमारो ओएरएस काय असणार, रिमेनिंग एक्झाम्पल्स. उद्या आपण उरलेले एक्झाम्पल्स पाहू. ओके.